संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। खऱ्या अर्थाने सामान्य माणसामध्ये ज्यांनी स्फुल्लिंग जागृत केलं आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांनी खऱ्या अर्थाने केली ते महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनाही मानवंदना अर्पित करतो। त्याचप्रमाणे भारतीय संविधानाचे रचयिते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील मानवंदना अर्पित करतो। कालच आपल्या सर्वांचे नेते आणि या महाराष्ट्रामध्ये तमाम ओबीसी समाजाला ज्यांनी भारतीय जनता पक्षाशी जोडलं ते आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची जयंती होती, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपले नेते माननीय मुंडे साहेबांना देखील या ठिकाणी माझी आदरांजली अर्पित करतो। ओबीसी मोर्चाच्या या प्रदेश बैठकीमध्ये आपल्या बैठकीचा समारोप करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे लाडके प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, आपले संघटन मंत्री माननीय विजयरावजी पुराणिक, आपल्या या मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष तरुण तडफदार योगेशण्णा टिळेकरजी, त्याचप्रमाणे नरेन गावकरजी, संजय गातेजी, बापू घडामोडेजी, शंकरराव वाघ, मंचावरील सर्व महानुभाव या बैठकीमध्ये या ठिकाणी उपस्थित सर्व जिल्हा अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, प्रदेशात ओबीसी मोर्चा गठित झाल्यानंतर एक अतिशय महत्त्वाची बैठक आज या ठिकाणी आपण आयोजित केली आणि आपण सगळे मोठ्या संख्येनं त्याला उपस्थित झालात ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे। खरं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतीय जनता पक्षाला खऱ्या अर्थानं ओबीसी समाजाचा पक्ष म्हणून ओळखलं जातं। या पक्षाचा जो विस्तार झाला त्या विस्तारामध्ये एक प्रामुख्यानं भूमिका ही ओबीसी समाजाची राहिली आणि गावोगावी भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते हे ओबीसी समाजातनं तयार झाले आणि त्यातूनच पक्षाचा सातत्याने विस्तार होत गेला आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी करता ओबीसी मोर्चा हा एक अत्यंत महत्त्वाचा मोर्चा आहे। आज आपण ओबीसी मोर्चाची बैठक घेत असताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पक्षाचा ओबीसी मोर्चा हा केवळ मतांच्या राजकारणाकरता नाही आहे, हा केवळ एक समूह तयार करून त्यातनं तिकीटं कोणाला मिळतील किंवा कोण निवडून येईल याच्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करायचा असेल तर ओबीसी समाजातला तळागाळातला वंचित व्यक्ती जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत देशाचा आणि प्रदेशाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून त्याच्या विकासाचा प्रयत्न करण्याकरता हा मोर्चा आपण या ठिकाणी गठीत केला आहे। आज आपण बघतो आपल्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाच्या जवळजवळ 346 जाती आहेत, तशा तर 350 वर आहेत पण त्यातल्या काही जाती वेगवेगळ्या समूहात गेल्यामुळे आज 346 वेगवेगळ्या जाती आहेत आणि या जातींमध्ये 80% जाती अशा आहेत की ज्या सर्व प्रकारच्या फायद्यांपासून वंचित आहेत। या अशा जाती आहेत, हे असे समूह आहेत की ज्यांना आरक्षणाचा फायदा पाहिजे त्या प्रमाणात मिळाला नाही, शैक्षणिक मागासलेपण आहे, सामाजिक मागासलेपण आहे आणि मोठ्या प्रमाणात विकासाची आस आज ओबीसी समाजातल्या या वंचित घटकाला आहे आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाचा ओबीसी मोर्चा हा तमाम ओबीसींचा आवाज बनलाच पाहिजे पण त्यासोबत वंचितांचा संघर्ष करणारा मोर्चा हा भारतीय जनता पक्षाचा ओबीसी मोर्चा आणि मला असं वाटतं की त्या दृष्टीनं या ठिकाणी
योगेश अण्णा, मी तुम्हाला एक निश्चितपणे काम हातामध्ये देतो आहे की पुढच्या काळामध्ये एक मेळावा तुम्ही असा घ्यायचा आहे की ज्या मेळाव्यामध्ये ओबीसी समाजातील 346 जे घटक आहेत या 346 घटकांपैकी किमान 5-5 लोक एका घटकाचे असा एक मेळावा जो सकळ ओबीसी समाजाचा मेळावा असेल, संपूर्ण ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व ज्या मेळाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल असा एक मेळावा हा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याकरता खालपर्यंत पूर्ण प्रयत्न करून एक कंप्लीट टोटल एक अशी मोड ही आपल्याला या ठिकाणी बांधायची आहे. खरं म्हणजे मागच्या काळामध्ये आपण आता त्याची पुस्तिकाच छापली आहे, मी आपलं अभिनंदन करतो. आपलं सरकार असताना सातत्याने ओबीसी समाजाच्या विकासाकरता आपण वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले, मग महाज्योतीची निर्मिती असेल किंवा गेले अनेक वर्ष डिफंक्ट करून ठेवलेलं ओबीसी विकास महामंडळ असेल, ज्या ओबीसी विकास महामंडळाला एक नया पैसा देखील त्या ठिकाणी दिला जात नव्हता. आपण 500 कोटी रुपयाचं अनुदान त्याला जाहीर केलं, 200 कोटी रुपये त्या ठिकाणी जमा केले आणि सगळ्या योजना या ठिकाणी भांडवलाच्या आणि युवांना रोजगार देण्याच्या आपण त्याच्यामध्ये तयार केल्या आणि त्या ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण सुरू केला. आज दुर्दैव आहे, ओबीसी महामंडळाच्या खात्यात 200 कोटी रुपये आहेत पण या सरकारने त्याच्या सगळ्या योजना बंद केलेल्या आहेत. पुन्हा एकदा ओबीसी महामंडळ जसं त्यांच्या 15 वर्षाच्या काळामध्ये पूर्णपणे डिफंक्ट होतं तसंच पुन्हा डिफंक्ट करण्याचं काम आज या सरकारच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज आपण शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला कोकणामध्ये 50 कोटी रुपये दिले, त्याचं एकही काम आज चालू असलेलं आपल्याला दिसत नाही. मागच्या काळामध्ये महाज्योतीची निर्मिती आपण केल्यानंतर त्या महाज्योतीला आपण बजेटमध्ये त्या ठिकाणी स्थान दिलं पण यावर्षी या सरकारनं एक नया पैसा देखील महाज्योतीकरता दिलेला नाही. आपली अपेक्षा अशी होती की महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी समाजातले जे तरुण आहेत यांचं शिक्षण आणि रोजगार याकरता वेगवेगळ्या योजना तयार व्हाव्यात आणि खऱ्या अर्थानं तेव्हाचे आपले मंत्री संजय कुटे यांचं मी अभिनंदन करेन की एका रेकॉर्ड वेळेमध्ये संजय कुटेंनी त्या ठिकाणी महाज्योतीची निर्मिती केली आणि त्याकरता मंत्रिमंडळाची संपूर्ण मान्यता घेऊन त्याकरता सगळ्या प्रकारच्या ज्या काही बाबी आहेत त्या आपण पूर्ण केल्या. पण आज महाज्योती कुठे आहे हेच आम्हाला लक्षात येत नाही, या सरकारनं ते पूर्णपणे डिफंक करून त्या ठिकाणी ठेवलं आहे. आपण त्या काळामध्ये निर्णय घेतला ओबीसी वेगळं मंत्रालय हे आपण तयार केलं आणि या मंत्रालयाच्या अंतर्गत अतिशय फोकस पद्धतीनं ओबीसी समाजाचे सगळे जे विषय आहेत ते त्याच्या अंतर्गत आले पाहिजेत आणि ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आपण त्या ठिकाणी घेतले. त्यातलाच एक निर्णय जो योगेश अण्णांनी सांगितला की माझ्या ओबीसी समाजातला जो होतकरू मुलगा आहे ज्याला परदेशात ॲडमिशन मिळते आहे पण फी खूप जास्त आहे त्यामुळे तो ॲडमिशन घेऊ शकत नाही, अशा आमच्या विद्यार्थ्यांना जगातले जे पहिले 100 विद्यापीठ आहेत की ज्यांचं जगात नाव आहे अशा पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये जर त्या ठिकाणी प्रवेश मिळाला तर त्याच्या फीचा सगळा खर्च राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. अशा प्रकारचा निर्णय करून आपण आपले ओबीसी विद्यार्थी आज जगातल्या चांगल्या विद्यापीठांमध्ये पाठवले. आजही आपले विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतायत आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की जो गरीब आहे पण ज्याच्यामध्ये मेधा आहे, जो गरीब आहे पण ज्याच्यामध्ये शिकण्याची इच्छा आहे त्याला परदेशामध्ये शिक्षणाची सोय ही आपण उपलब्ध करून दिली. आज आपण आमच्या कुंभार समाजाकरता मातीकला बोर्ड तयार केलं, त्याकरता आपण बजेटमध्ये पैसे ठेवले, आपले माननीय सुधीर भाऊंनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. दुर्दैवाने आज आता मला काही सांगून राहिल्या त्या मातीकला बोर्डाचं काय झालं हे समजत नाही. एक नया पैसा त्याचा या ठिकाणी रिलीज झालेला नाही आणि कुठली मदत त्या माध्यमातून झालेली दिसत नाही. आपल्याला कल्पना असेल की वेगवेगळ्या प्रकारे मग ओबीसी नॉन क्रिमी लेअरची मर्यादा 8 लाखापर्यंत नेण्याचा विषय असेल किंवा वेगवेगळ्या ज्या योजना ओबीसी समाजाच्या बंद झाल्या होत्या किंवा शिक्षणाच्या योजना ज्या अगदी लिमिटेड मिळत होत्या त्या सगळ्या योजना त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलं. आज मात्र या सरकारमध्ये ओबीसी समाजाच्या संदर्भात केवळ बोलबच्चन देण्याशिवाय दुसरं कुठलंही काम होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय
आज आपल्या सगळ्यांसमोर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न काय आहे, महत्त्वाचा प्रश्न असा आहे, या सरकारमधल्या मंत्र्यांनीच ओबीसी आरक्षणाच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. या सरकारमधलेच आमदार आणि मंत्री ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये वाटेकरी होण्याकरता पत्र देतात आणि यांचेच काही मंत्री त्याचा विरोध करतात. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात हे सरकार प्रश्नचिन्ह निर्माण करूच कसं शकतं? अरे जे आरक्षण आता घटनात्मक झालंय, माननीय मोदी साहेबांनी घटनात्मक घटना दुरुस्ती करून ओबीसी ओबीसी आयोग तयार करून त्यातनं ओबीसी आरक्षण हे घटनात्मक केलंय आणि त्या घटनात्मक आरक्षणाला देखील आज या सरकारमधले मंत्री आणि आमदार जर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका आहे, आम्ही हे सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणीही वाटेकरी स्वीकारला जाणार नाही ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. ओबीसीच्या आरक्षणाला हात लावाल तर खबरदार, भारतीय जनता पार्टी या संदर्भात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. पण मला दुसरं आश्चर्य वाटतं, मला दुसरं आश्चर्य वाटतं, सरकारमधले मंत्रीच मोर्चे काढतात. पहिले तर मग यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. सरकारमधल्या मंत्र्यांना सरकारच्या विरुद्ध मोर्चे काढण्याचा अधिकार नाही आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. म्हणून त्याहीपेक्षा त्यांना सांगतो की तुम्ही कशाकरता मोर्चे काढता, तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही मंत्री आहात, मंत्री म्हणजे सरकार आहे. बाहेर मोर्चे काढून लोकांना त्या ठिकाणी अशा प्रकारे भटकवण्यापेक्षा थेट मंत्रिमंडळामध्ये ठराव आणा की काय वाटेल ते झालं तरी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि हा ठराव मंत्रिमंडळात मंजूर करून घ्या. शेवटी आरक्षण देऊ शकते सरकार आणि काढू शकते सरकार, तिथे काही विरोधी पक्ष करू शकत नाही, तुम्ही आम्ही करू शकत नाही, तो तर सरकारचा अधिकार आहे. मग सरकारमध्ये बोलायचं नाही, त्या ठिकाणी तोंड गप्प, आणि बाहेर बोलायचं, बाहेर मोर्चे काढायचे. कशा करता? पहिल्यांदा ज्यावेळी हो आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं, पण मराठा समाजाला आरक्षण देत असताना सगळ्यात महत्त्वाचं काम जर आमच्या सरकारने काही केलं असेल तर त्या कायद्यामध्ये ओबीसी आरक्षणाला संरक्षण देणारं कलम हे आपल्या सरकारने काढलं आहे. आणि आजही तुम्ही बघा, दुर्दैवाने मराठा आरक्षणावर स्थगिती त्या ठिकाणी आली, पण ती स्थगिती मराठा आरक्षणावर आली असली तरी कायद्यावर स्थगिती नाही आहे. त्यामुळे त्या कायद्यातलं ओबीसीला संरक्षण देणारं जे कलम आहे ते कलम आजही त्या ठिकाणी कायम आहे. ते कलम सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेलं नाही आहे. त्यामुळे कायदेशीर महाराष्ट्र सरकारने आपल्या विधानसभेने आपल्या सरकारमध्ये कायदा करून आज ओबीसीच्या आरक्षणाला पूर्ण संरक्षण दिलेलं आहे. मग मला एक गोष्ट समजत नाही की अशा प्रकारे सरकारमधलेच दोन घटक, एकाने सांगायचं वाटेकरी व्हायचं आहे, दुसऱ्याने सांगितलं होऊ देणार नाही, ही कोणची लुटूपुटूची लढाई आहे, हे काय चाललेलं आहे या सरकारमध्ये? आणि म्हणून आमचं अगदी स्पष्ट मत आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू दिलेला आम्हाला चालणार नाही. आणि ज्यांना असं वाटतंय जे सरकारमधले आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये बोलावं आणि कॅबिनेटचं रिझोल्युशन त्या ठिकाणी करावं, कॅबिनेटचा ठराव करावा की काय वाटतं ते झालं तरी ओबीसी आरक्षणामध्ये कोणालाही वाटेकरी आम्ही होऊ देणार नाही. तर तुम्ही सच्चे आहे, नाहीतर केवळ राजकारणाकरता या ठिकाणी ओबीसी समाजाची दिशाभूल करायची. बरं, मला आश्चर्य वाटतं की एकाच पक्षाचे लोक वेगळ्या भूमिका घेतात, म्हणजे राष्ट्रवादीचे काही लोक ही भूमिका घेतात, ती भूमिका घेतात, काँग्रेसचे काही लोक ही भूमिका घेतात, ती भूमिका घेतात. मी या दोन्ही पक्षांना विचारतो, तुमची खरी भूमिका सांगा, अधिकृत भूमिका सांगा. मी या ठिकाणी माझे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या साक्षीनं भाजपची अधिकृत भूमिका सांगतो की भाजपला ओबीसी आरक्षणात कुठलाही वाटेकरी मान्य नाही. काय वाटतं ते झालं तरी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे, ओबीसी समाजाचं आरक्षण हे पूर्ण टिकलं पाहिजे, ते त्या ठिकाणी सगळ्या आमच्या ओबीसी घटकांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, ही आमची अधिकृत भूमिका आहे. काँग्रेसची भूमिका काय सांगा, राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका काय सांगा. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ओबीसी समाजामध्ये कन्फ्युजन तयार करायचं, ओबीसी समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी तयार करायच्या आणि खरा ओबीसी विकासाचा जो प्रश्न आहे त्याला मात्र हातच लावायचा नाही. एक नवा पैसा ओबीसी समाजाकरता द्यायचा नाही,
एक दमडी खर्च करायची नाही, कुठले कार्यक्रम हातामध्ये घ्यायचे नाही, विकासाची कुठली भूमिका मांडायची नाही, केवळ या प्रश्नाच्या भोवती ओबीसीला भरकवत ठेवायचं, जेणेकरून विकासाची आठवणच ओबीसी समाजाला होऊ नये। आज मला सांगा, इतके प्रश्न समोर आहे, आज एमपीएससीच्या परीक्षेचं काय होणार आहे कोणालाच माहिती नाही, आज नोकऱ्यांचं काय होणार आहे कोणालाच माहिती नाही, मग आज या सगळ्या विषयांवर सरकार भूमिका घेत नाही, आणि मग या सगळ्या प्रश्नांवर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, म्हणून वेगवेगळे विषय त्या ठिकाणी तयार करायचे आणि यांच्याच मंत्र्यांनी आमदारांनी पत्र द्यायचे, प्रतिपत्र द्यायचे, त्यांनीच मोर्चे काढायचे, प्रतिमोर्चे काढायचे, कुठेतरी यांना एक्सपोज करण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून मी तमाम ओबीसी बांधवांना आणि ओबीसी आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, भारतीय जनता पार्टीचं कन्व्हिक्शन आहे, आमची नीती आहे, आम्ही ओबीसीच्या सोबत उभे आहोत हे आमचं कन्व्हिक्शन आहे, आणि काही झालं तरी ओबीसीच्या विकासाचा संकल्प हा भारतीय जनता पक्षाचा संकल्प आहे, आम्ही सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालतो, कुठल्याही समाजाला आम्हाला मागे न्यायचं नाही आहे, सगळ्या समाजाचा विकास करायचा आहे, पण एकाचा घास दुसऱ्याच्या तोंडात, दुसऱ्याचा घास तिसऱ्याच्या तोंडात, याचं ओढायचं त्याला द्यायचं असं नाही, प्रत्येकाकरता वेगळी रेषा ओढली पाहिजे, प्रत्येकाला मिळालं पाहिजे, प्रत्येक समाजाचा विकास झाला पाहिजे, जो जो वंचित आहे त्या प्रत्येक वंचितापर्यंत विकास पोहोचवण्याची जबाबदारी ही माननीय मोदी साहेबांनी घेतली आहे। आणि म्हणूनच मोदी साहेबांचं ब्रीदवाक्य काय आहे, सबका साथ सबका विकास, सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचा विकास करण्याचं काम हे आज आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। आणि म्हणून मी योगेश अण्णा तुम्हाला विनंती करतो, येत्या काळामध्ये ओबीसी मोर्चाची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, आज इतका मोठा घटक आहे आणि या घटकामध्ये आज आपण बघतो की इतके वंचित अशा प्रकारचे वेगवेगळे घटक आहेत, त्याचा आवाज आपल्याला व्हावा लागेल, आवाज व्हावा लागेल। आज आपण बघतो इतके छोटे छोटे समाज आहेत ज्यांची संख्या कमी असेल, आणि संख्या कमी असल्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधित्व मिळू शकत नाही, दुर्दैवाने आपल्या संपूर्ण रचनेमध्ये संख्येचं एक महत्त्व असतं, पण त्यांना जरी लोकप्रतिनिधी मिळाले नाहीत तरी देखील भाजपचे जे 37 आमदार तुम्ही सांगितले ते 37 आमदार ओबीसीच्या प्रत्येक घटकाचं छोट्यातल्या छोट्या ज्यांची लोकसंख्या 50,000 आहे असाही जो ओबीसी समाजातला घटक असेल त्याच्याही समस्या सरकारकडे त्या ठिकाणी लावून त्याच्याही करता संघर्ष करून त्यालाही न्याय मिळवून देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केलं पाहिजे। आणि त्या दृष्टीने ओबीसी मोर्चाने एक अतिशय सक्रिय भूमिका या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। मी अधिक वेळ बोलणार नाही, आपल्याला दारांचं भाषण देखील ऐकायचं आहे, त्याच्याआधी आपला काही कारवाई देखील आपल्याला पूर्ण करायची आहे, पण या निमित्ताने एवढंच सांगतो, येत्या काळ संघर्षाचा आहे, येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाला संघर्षाच्या भूमिकेत जावं लागेल, आपल्याला जमिनीवर काम करावं लागेल, रस्त्यावर काम करावं लागेल, समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचावं लागेल। मग अशी जसं विजयराव म्हणाले, व्हिजिटिंग कार्डवाले कार्यकर्ते नको, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांना लोकांनी बिना व्हिजिटिंग कार्डचं ओळखलं पाहिजे, त्याचं नाव घेतलं तर समाजामध्ये ते नाव आदराने आलं पाहिजे। आणि आम्ही ओबीसी मोर्चामध्ये काम करतो आणि आम्ही ज्या समाजामध्ये काम करतो त्या समाजामध्येच आम्हाला जर कोणी ओळखत नसेल, त्या समाजाचंच पुढारीपण जर आम्ही करू शकत नसू, तर आम्ही आयकार्डवालेच कार्यकर्ते बनून राहू। त्यामुळे आपल्या समाजाचं पुढारीपण, आपल्या समाजाचं नेतृत्व हे आपण का करत नाही याचा विचार केला पाहिजे, आणि प्रत्येक समाजातला नेता जो आहे हा भारतीय जनता पक्षाचा ओबीसी मोर्चाचाच नेता असला पाहिजे, हे आव्हान आपल्याला येत्या काळामध्ये पेलायचं आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगतो, भारतीय जनता पार्टी भक्कमपणे आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतीय जनता पार्टी भक्कमपणे ओबीसी समाजाच्या पाठीशी उभी आहे, आणि शेवटच्या वंचित ओबीसीला न्याय दिल्याशिवाय हा संघर्ष आम्ही संपवणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। कविता करेल अशा भीतीने त्याला माईक न देता ताबडतोब मी माईक ताब्यात घेतलाय, अर्थात गमतीजवळ सोडा जेवणाची वेळ झाली असल्यामुळे मी योगेशला आणि बाबूला असं म्हटलं की आता फॉर्मॅलिटी पुरे, देवेंजींचं अतिशय चांगलं मार्गदर्शन झालं आहे, त्याआधी विजयरावांनी पण संघटनात्मक गोष्टीतले काही आग्रह मांडले आणि ह्या सगळ्याला खरं म्हणजे मम म्हणण्यासाठी मी उभा आहे। मम म्हणजे काय, तर त्यांना जे म्हणायचं होतं तेच मला म्हणायचं होतं का, तर मग जेवणाची लवकर सुटी होईल
मग जेवणं करून तुम्ही परत आल्यानंतर मी समारोप करणार होतो त्याच्याऐवजी श्रीकांत भारतीय करतील. 4 वाजता उद्या आणि परवा 2 दिवस हे विधानसभेचं अधिवेशन आहे. त्या अधिवेशनाची देवेंद्रजींची पत्रकार परिषद आहे, त्याला मला उपस्थित राहायला लागतं. थेट प्रदेश कार्यालयात आहे आणि त्यामुळे मी योगेशला मुंबईत आपले जे महाराष्ट्राचे सरचिटणीस सुजित ठाकूर ते आजारी आहेत, त्यांना कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये भेटायला जात असतानाच म्हटलं की होता आज ट्रॅफिक बिलकुल नसल्यामुळे मी खूप लवकर आलो आहे. मी लवकर आलो तर चाललं का, म्हणून काही हरकत नाही, तुम्ही या आणि मग आपण श्रीकांत भारतीयांना समारोप करायला सांगू. आणि त्यामुळे ह्या दोघांच्या खरं म्हणजे त्या दोघांपेक्षाही जास्त प्रभावी भाषण योगेशचं झालं, त्यामुळे ह्या तिघांच्या भाषणानंतर वेगळं मी बोललं पाहिजे असं काही नाही. पण तुम्ही मला आज आग्रहाने बोलवलं आहे म्हटल्यानंतर काही मुद्दे सुटलेले मला मांडावे लागतील. या आपल्या राज्याच्या बैठकीला व्यासपीठावर उपस्थित आपले राज्याचे अध्यक्ष माजी आमदार भारतीय जनता युवा मोर्चा गेल्या 3 वर्षात त्यांनी अतिशय उत्तम उभा केला असे योगेशजी टिळेकर, सरचिटणीस संजय गाते, सरचिटणीस बापू घडामोडे, सरचिटणीस शंकरराव वाघ, मुंबईचे अध्यक्ष नरेंद्र गावकर, मुंबईचे महामंत्री जयंतजी गुरव, महिला संपर्क प्रमुख वनिताताई लोंढे, युवती संपर्क प्रमुख पूनमताई राऊत, युवक संपर्क प्रमुख निरंजन राहळे, आपले प्रदेशाचे संघटन मंत्री विजयराव पुराणिक आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या जिल्ह्यातून ह्या ठिकाणी उपस्थित. तर मी चौकशी केली की कोण कोण आले आहेत. योगेशजी असं म्हणाले की प्रामुख्याने जिल्हा अध्यक्ष आम्ही बोलवले आहेत, जिल्हा महिला प्रमुख बोलवलेले आहेत, जिल्हा युवती प्रमुख बोलवले आहेत. जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून काही जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्ता बंधू भगिनींना आपण प्रामुख्याने राज्याची कार्यकारिणी तयार केल्यानंतर सगळ्यांनाच म्हणजे पेरेंट बॉडीला भारतीय जनता पार्टीला आणि सगळ्या मोर्चांना सगळ्या प्रकोष्ठांना असा आग्रह धरला आहे की आपापली राज्याची एक बैठक करा. त्या बैठकीच्या माध्यमातून आपल्या लागलेल्या संघटनात्मक रचनेचा पण आढावा घेता येईल. किंवा इकडे आपण म्हणतोय की जिल्हाध्यक्ष झाला तो खरंच झाला आहे का नावालाच आहे, जिल्ह्यांच्या कार्यकारिणी झाल्या की नाही, मंडळांच्या कार्यकारिणी झाल्या की नाही, जे उद्दिष्ट पुण्याला पुणे पदवीधरच्या तयारीसाठी झालेल्या OBC मिळावेला योगेशजींनी मांडलं की बा आम्हाला 97,000 बूथवर प्रत्येकी 10,000 नेमायचे, त्याची काय स्थिती आहे. आणि मग हे सगळं करण्यासाठी संघटनात्मक कार्यक्रम कोणते करता येतील, समाजाचे प्रश्न कुठले मांडता येतील, अशी सगळ्याच मोर्चांनी सगळ्याच प्रकोष्ठांनी आपापली राज्याची बैठक घ्या असा आपण आग्रह धरला. कोविडमुळे खूप अडचणी होत्या, त्यामुळे हा आग्रह आपण धरला होता की तुम्ही ऑनलाईन बैठक केली तरी चालेल, व्हर्च्युअल बैठक केली चालेल. पण योगेशजींचा आणि सगळ्यांचाच आता आग्रह असा आहे की आता हळूहळू वातावरण निवळलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या फिजिकल बैठका करण्यामधून जरा थोडी चांगली इंटरॅक्शन होतं. आपल्याला जे म्हणायचं ते म्हणता येतं, काय म्हणायचं ते क्लिअर होतं. बऱ्याच वेळेला व्हर्च्युअली बैठक करताना लाईन कट होते, काय म्हणायचं कळत नाही, मध्येच प्रत्येकजण बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि हे चांगलं झालं की आपण व्हर्च्युअल बैठक न करता फिजिकल बैठक केलेली आहे. मी योगेशजींचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी राज्याची कार्यकारिणी सर्वांना न्याय देणारी तयार केली. त्यांनी म्हणताना असं म्हटलं की ही कार्यकारिणी तयार करत असताना जी आपल्या केंद्राची घटना आहे आणि केंद्रीय कार्यकर्त्यांचे वेगवेगळ्या विषयातले आग्रह आहेत त्याप्रमाणे प्रत्येक आघाडीला किती सरचिटणीस, किती उपाध्यक्ष, किती चिटणीस याची एक मर्यादा असते. योगेशजीने म्हणताना असं म्हटलं की ती मर्यादा थोडी आम्हाला क्रॉस करावी लागते. मी नेहमीच ह्या आग्रहाचा असतो की बस संघटनेच्या वाढीसाठी जे जे करावं लागेल ते केलं पाहिजे, पण त्यात आवश्यक असेल तर ते वरती बोलावं लागतं, ते आम्ही बोलत असतो. आणि त्यामुळे एवढाच आग्रह मी योगेशला धरला की तुम्ही एखादी गोष्ट करताना फक्त प्रदेशात विजयराव माझ्याशी बोलून करा. आणि त्यामुळे कार्यकारिणी पूर्ण करताना अशा ज्या अनेक घटकांना सामावून घ्यायचं असेल ते सामावून घेताना थोडी संख्या वाढली तरी फार फरक पडत नाही, कारण ती संख्या वाढणं हे आपल्या संघटना वाढीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ही कार्यकारिणी सगळ्या घटकांना न्याय देणारी, सगळ्या घटकांना प्रतिनिधित्व देणारी तयार केली, त्याबद्दल योगेश मी मनापासून अभिनंदन करतो.
आणि जी दोन तीन टार्गेट्स आपल्यासमोर आहे, आज देवेंजीने एक नवीनच टार्गेट आपल्याला दिलं जे खूपच चॅलेंजिंग टार्गेट आहे की ज्या 353 बरोबर 353 जाती मिळून OBC समाज महाराष्ट्रातला 52% होतो, त्या 353 जातीचे प्रत्येकी 5 जण आहेत असं एक संमेलन आपण करा. अगदी ते मार्च एप्रिल असं लांबचं धरायला हरकत नाही, घाईघाईने करायचं, मग त्याचं नंतर विश्लेषण असं करायचं की थोडा कमी वेळ मिळाला, कशाला कमी वेळ, तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ घ्या. आणि तो 353 जाती उपस्थित आहेत, सगळ्या जातींचे प्रश्न तेथे प्रस्तावात मांडले जात आहेत, भाषणात मांडले जात आहेत, समारोपात मांडले जात आहेत, असं एक चांगलं टार्गेट आज देवेंजीने दिलं आहे. तर बऱ्याच वेळेला काय होतं की 150-200 जणांचे कार्यक्रम, आंदोलन, मोर्चे हे इतके समाजामध्ये कमी संख्येचे कार्यक्रम होत असल्यामुळे प्रभावी वाटतं. OBC चा काय मोर्चा निघाला, 500 संख्या होती, पण ते 500 संख्येमध्ये किती जाती होत्या, तर 4 जाती होत्या. मोर्चा चांगला निघाला, मागण्या मांडल्या गेल्या, प्रेसने कव्हरेज दिलं, आपल्या सगळ्या नेत्यांनी त्याचं कौतुक केलं, पण संघटनात्मक विश्लेषण केलं असं लक्षात येतं की 4 जातीच त्याच्यामध्ये आल्या. त्यामुळे हा अतिशय चांगलं टार्गेट ते देवेंजीने आपल्याला दिलेलं आहे, ज्याचंसुद्धा आता आपल्याला आत्तापासून हळूहळू प्लॅनिंग करायला येईल की एवढ्या जाती, त्यातला किमान एक माणूस, मग त्या एक माणसाच्या माध्यमातून प्रवास करून त्या जातीमध्ये 5 म्हणजे काय, तर त्या जातीत प्रवेश करणं, त्या जातीमध्ये काम वाढवणं, त्यासाठी राज्याच्या प्रमुखांना एक 10-12 जाती वाटून द्यावे लागतील. तर असं एक टार्गेट आपल्यासमोर आहे. दुसरं टार्गेट पुण्यामध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ज्यावेळेला पुणे पदवीधरसाठी तुम्ही सगळे एकत्र आला होता, त्यावेळेला मी योगेशला असं म्हटलं की बा जर तुम्ही खरंच 50,000 बूथना प्रत्येकी 10 सदस्य मिळवणार असाल तर 50,000 × 10 5 लाख होतं. आणि ज्यावेळेला 10 जणं त्या बूथवर आम्ही पदाधिकारी आहोत म्हणून उभे राहतात आणि त्यांचा मेळावा करायचं म्हटलं 5 लाखाचा, तर 1 लाख लोक तरी येतो. तुम्ही टार्गेट असं ठरवलं पाहिजे की बाबा 50,000 बूथला, तुम्ही 97,000च करा, पण 50,000 बूथला जर तुम्ही प्रत्येकी 10 जणं उभे करणार असाल, त्यांना जबाबदारी देणार असाल, तर समजा मार्चमधलं टार्गेट हे थोडंसं छोटं, 353 जातीचे प्रत्येकी 5 जणं, पण अगदी पावसाळा संपल्यानंतरचं टार्गेट आत्तापासून ठरवता येईल का की 97,000 बूथवर प्रत्येकी 10 जणं आणि त्यातले 50,000 बूथवरचे प्रत्येकी 10 जणं असं 5 लाख अपेक्षित, 1,15,000 आले आणि OBC च्या मागण्यांचा एक मोठा मोर्चा झाला, एक मोठी सभा झाली, असं टार्गेट आपल्याला ठरवलं पाहिजे. मी त्यात त्याला प्रोत्साहन म्हणून असं म्हटलं आणि जे व्यवहारात मी आणणार आहे की जर तुम्ही हे केलं, आधी नाही करणार ते केलं, तर तुम्हाला मी असं म्हणणार आहे आतापासून तुम्ही एक ट्रस्ट करा आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून, कारण शेवटी आंदोलनाने केवळ कामं वाढत नाही तर सेवेच्या माध्यमातून सुद्धा काम वाढतं की ही लोकं आम्हाला उपयोगी पडणार आहेत. माझ्या मुलीची फी यांनी भरली, माझ्या घरामध्ये सासरा आजारी होता त्याचं बिल यांनी भरलं, हां, तर अशा प्रकारची रचनात्मक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्ही एक ट्रस्ट करा. इथं देवेंद्रजींशी आपण बोलू, आपले सगळे कायदेशीर सल्लागारांशी बोलू आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आत्तापासून पैसे गोळा करून, पण मी जी अमाऊंट म्हटली ती मी माझ्या खिशातून देणार आहे. मी एका गिरणी कामगाराचं पोर आरतीमध्ये पैसे टाकायला मी माझ्या बॉडीगार्डला म्हणतो मला 100 रुपये देतो, पण ताकद लोकांकडे मागण्याची मोठी आहे, त्यामुळे लोकसहभागातून आपण हळूहळू ती अमाऊंट आणू आणि त्या अमाऊंटच्या माध्यमातून त्याला फार हात न लावता त्याच्या व्याजाच्या माध्यमातून राज्यभर सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना स्वातंत्र्य द्या की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जी काही नळ दिसेल त्या नळीमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन आमच्या नावाने आणा. तसं आपल्याकडे आपदा नावाचा ट्रस्ट आहे, केवढं काम करतो आपण आपदा ट्रस्टच्या माध्यमातून. आता कोरोनामध्ये जे कार्यकर्ते गेले त्यांच्या घरी कुठे 1 लाख, कुठे 2.5 लाख, कुठे 5 लाख त्या घरामध्ये गेले, का कार्यकर्ता आपला होता, भरपूर काम करायचा, कोरोनामध्ये गेला, कुटुंब जगाय, मोठं प्रमाण आपण दिले. निसर्ग वादळाच्या वेळेला रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्याला आपण म्हटलं की तुम्हाला जे काही लोकांना वाटायचं ते वाटा, आम्ही पैसे देतो, त्यातून रत्नागिरी जिल्ह्याला आपण पैसे पाठवले, रायगड जिल्ह्याला पैसे पाठवले. कोरोनामध्ये लोकांना मदत करण्यासाठीसुद्धा आपण जिल्हाध्यक्षांना म्हटलं की तुम्ही बिंदास काम करावं, काय लागतील ते पैसे सांगा. पालघर जिल्ह्याला आपण पैसे दिले. तर असा एक आपला आपदा नावाचा ऑलरेडी ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टची कल्पना हीच आहे की ज्यावेळेला असं एखादं संकट येईल, म्हणजे पुण्याजवळ योगेशला आठवतं की एक वारकऱ्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि नामदेव महाराजांचा 17वा वंशज त्याच्यामध्ये गेला, तर मी तातडीने तिथे पोहोचलो
आणि ते पाच जण जे वारकरी गेले ॲक्सिडेंटमध्ये त्या पाचही वारकऱ्यांच्या घरी आपण 5-5 लाख रुपये घोषित केले. सरकारने आत्तापर्यंत नाही दिले, परंतु आपण हे विजेट पाठवले. किंवा परवा एक पुण्यामध्ये कोरोनामध्ये पत्रकार गेला, त्याला ट्रीटमेंट चांगली मिळाली नाही, टी व्ही नाही, त्याच्या घरी आपण 5 लाख घोषित केले. मी एक अर्ध्या मिनटात शेवटी समाजसुद्धा कसा चालतो याचं तुझं उदाहरण झालं तर हा रायकर नावाचा पत्रकार गेला, सांगतो ना ते सातची गोष्ट सांगतो, म्हणजे समाज काय विचार करतो ते कळेल. मी 5 घोषित केले, म्हणजे कळल्याक्षणी घोषित केले. मग घाबरून लगेच सुप्रिया त्यांनी पण 5 लाख घोषित केले, आपले पोचले असून त्यांचे पोचायचे. पण ते घोषित केल्यानंतर इमिजिएट मी 5 लाखाचा चेक सही करून पाठवून दिला, कारण आपदाचा अध्यक्ष मी लगेच सही करून पाठवला. घरामध्ये भांडणं सुरू झाली, आपण चेक लिहिला वडिलांच्या नावाने, त्याच्या बायको म्हणाली की मला पैसे मिळणार नाहीत. मग आपण त्यातून मार्ग काढला, आपण त्याच्यामध्ये आणखीन एक 2 लाखाचा चेक तयार केला आणि तो चेक परत घेतला, वडिलांच्या नावाने 2 लाखाचा चेक दिला आणि बायकोच्या नावाने 5 लाखाचा दिला, असं 7 लाखाचा चेक दिला, दोघेही समाधानी झाले. म्हणजे या प्रकारच्या, आता मला सांगा की ते रायकर कुटुंब हे कायम तो तुम्हाला दुवा देईल, मतं देईल की नाही मला माहीत नाही, कारण मदत झाल्यानंतर मतं मिळतात की नाही याच्याबद्दल थोडी शंका आहे. परंतु मग तसं असेल तर मग महाराष्ट्रामध्ये सरकार जाण्याचं काही कारण नव्हतं ना, खूप केलं ना देवेंद्रजी. पण त्यासाठी मुळात मतं मिळण्यासाठी सरकार येण्यासाठी हे काम नाहीच आहे, हे आपलं कुठल्याही भारतीय माणसाचा तो सेवाभाव असला पाहिजे. कोणाला गरज लागली तर मी मदत करणार. आणि त्यामुळे मी ती कल्पना मांडली आहे. योगेशने OBC मोर्चामधल्याच काही कार्यकर्त्यांना, काही महिलांना जोडून एक ट्रस्ट करावा. आणि वेगवेगळी कामं झाल्यानंतर लोक म्हणतात की साहेब हमारे लिए कुछ सेवा, आम्हाला काही लागतच नाही ना, एक व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट, बाकी काही सेवा लागतच नाही. अशावर म्हणू की तुम्ही या ट्रस्टला चेक देऊन टाका, असं करत करत आपण त्यातली अमाऊंट वाढू. पण तो ट्रस्ट महत्त्वाचा नाही. सुरुवात करून झाली की आम्ही 97,000 बूथमध्ये प्रत्येकी 10 जण उभे करणार, तर ते 97,000 बूथपैकी 50,000 बूथचे प्रत्येकी 10 असे आपल्याला केव्हा तरी पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मुंबईमध्ये रस्त्यावर आणता येतील का, असा विचार आपण केला पाहिजे. एक गोष्टीची अतिशय व्यवस्थित स्पष्टता देवेंजीने केलेली आहे की भारतीय जनता पार्टी ही सगळ्या समाजाला न्याय देणारी, एका समाजाला दुसऱ्या समाजाला छाताडावर बसवणारी नाही. ती काँग्रेसचे धंदे, मी नाव कोणाचं घेत नाही, आणि ते काँग्रेसमध्ये कोणाचे धंदे आपल्याला माहिती आहे की ज्याने आयुष्यभर 2 समाज भांडायला लावण्यामधून आपला स्वतःचा स्वार्थ साधला, ही भारतीय जनता पार्टीची नीती नाही. आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देतानाच ते वेगळं आरक्षण आपण दिलं, त्याचा वेगळा गट तयार केला, SEBC असा वेगळा गट तयार केला. त्या वेगळ्या गटामध्ये 12 आणि 13% आरक्षण आपण दिलं, ते हायकोर्टामध्ये टिकवलं. सोपं आहे, सुप्रीम कोर्टात टिकवता येईल. मग तुम्ही म्हणाल की मग हे सुप्रीम कोर्टामध्ये स्टे काय, तर त्यांना काही इच्छा नाही आहे, त्यांना काही प्रयत्न करायचे नाहीत. आत्ताही परवा डेट झाली, त्या डेटला ना मंत्री गेला, ना ॲडव्होकेट जनरल गेले, आणि असे केस चालवतात काय. मराठा आरक्षणाची मुंबई हायकोर्टामध्ये 90 दिवस केस झाले, 90 दिवस रोज संध्याकाळी मरीन लाईन्सला एका हॉटेलमध्ये कायमचा हॉल बुक केला होता, केस चालवणारे संध्याकाळी जेवायला तिथे यायचे आणि दिवसभरात काय काय झालं, कुठले मुद्दे आले, उद्या कुठले, 90 दिवस एक्झरसाइज, अशी केस चालवतात. मंत्री जात नाही दिल्लीमध्ये, वकिलांची बैठक करत नाही, ॲडव्होकेट जनरल जात नाही, कोणाचा कोणाला पत्ता नाही आहे. आणि त्यामुळे SEBCचं आरक्षण वेगळं OBCला धक्का न लावता देवेंजीने दिलं, हायकोर्टात टिकवलं, त्यानंतर 1 वर्ष सुप्रीम कोर्टात टिकवलं. हा मुद्दा आपल्या लक्षात येते, त्यानंतर 1 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये आपण आरक्षण टिकवलं. तुम्हाला ते 1 दिवस पण टिकवता आला नाही, तुम्ही कपाळ करंट द्या, तुम्ही कशाला दोष देता. आणि त्यामुळे OBCला धक्का लावण्याचा काही मुद्दा असतो, त्याची कायद्यामध्येच तरतूद केलेली आहे की OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण द्यायचं आहे. आणि त्यामुळे हे जे कन्फ्युजन आहे, हे विष आहे. मग तिकडे आदिवासी भागात जायचं, धनगरांना आदिवासी केलं ना की तुमचं जाणार आहे, अरे कोणी सांगितलं. ज्या वेळेला लोकसंख्या वाढते त्या पटीने पर्सेंटेज वाढतं. आणि त्यामुळे आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाला टाकण्याचा निर्णय झाला, समजा अजून लांब आहे, तर झाल्यानंतर त्यांची लोकसंख्या वाढेल आदिवासींची ना, तेवढं पर्सेंटेज वाढेल. मग ते एकमेकात मिक्स होऊ नये म्हणून त्याला AB करता येईल, की परंपरागत आदिवासींचं A आहे, नव्याने धनगर आदिवासी झाले त्यांचं B आहे, वाढीव जे 2%, 3%, 4% ते त्या B मिळेल. अशी सोल्युशन्स काढायचे की एकमेकाच्या छाताडावर बसवायचं. पण एकमेकाच्या छाताडावर बसवणं हेच कल्चर आहे, आणि त्या कल्चरने त्यांना वर्षानुवर्ष राज्य चालवता आली, कारण समाज पण एवढा विचार करत नाही. हो खरंच आहे, ते OBCमध्ये घुसणार, काय घुसणार म्हणजे काय, मारामारी एक घुसणार,
घटना आहे, कायदा आहे, कोर्ट कचेऱ्या आहेत. घुसणार म्हणजे काय? ते कोणीतरी घोषणा केली म्हणून घुसणार की काय? त्यामुळे ह्याचीसुद्धा ओबीसी समाजाला नीट स्पष्टता आपण दिली पाहिजे की भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय क्लिअर आहे आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला मागास म्हटल्यानंतर त्यांना आता ओबीसीमध्ये टाका असं होऊ शकत नाही. त्याच्या पण केसेस चालतील, कोर्ट तिथे काही झोपलेले नाही आहेत. आणि त्यामुळे याची पण स्पष्टता आपण दिली पाहिजे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना काम वाढवण्यासाठी खूप शुभेच्छा देतो. विजयरावणे जो मुद्दा मांडला तो फार महत्त्वाचा आहे की ओबीसी समाजामध्ये केवळ मोर्चे काढणं, केवळ कार्यक्रम करणं, त्याच्याबरोबर एक कार्यकर्ता घडवणं आणि त्याच्यातून एक हळूहळू वर नेतृत्व आणणं. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गोपीनाथरावांने नेतृत्व केलं पार्टीचं, नाथाबाबूंनी केलं, मागोमाग गोपीनाथरावांच्या पंकजाताई आल्या, मग ते बावनकुळे आले, भाऊसाहेब फुंडकर होते, किती नावं सांगतात. आता अहो दुसरी बॅच कुठे येते? पंकजाताई पुढे आल्या, डॉक्टर कुठे आहेत, आता योगीजी येतील, फरदेताई आहेत, बावनकुळे आहेत. ही पार्टी सातत्याने नवीन ब्लडला स्कोप देणारी ही पार्टी आहे. ती अशी नाही की वर्ष वर्ष किती वय झालं तरी सुद्धा आपणच नेतृत्व करणार, मग आपल्या मुलीलाच आणि आपल्या मुलालाच आणि आपल्या पुतण्यालाच आणि आपल्या नातवालाच, अशी नाही पार्टी. सुकोणाचं नाव घेतलं नाही, मी लगेच ट्रोलिंग सुरू होती. काय ट्रोलिंग घाबरत नाही, कोल्हापूरचा माणूस आहे, घाबरतो का काय? हो सातारवर येतो, त्याचे ट्रोलिंग खिशात घेऊन घेऊ. पण अशी ही पार्टी नाही आहे की जी सारखं नवीन ब्लडला स्कोप देणारी आहे आणि कर्तृत्वाला स्कोप देणारी आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की संघटना वाढवण्यामध्ये खूप चांगली भूमिका आपण बजावी असं सगळ्यांना अपील करतो. माझं बोलू शकतो. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.